राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने घवघवीत यश संपादित करत पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष एकेकाळीचा बालेकिल्ला समजले जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात शेकापचा सुफडा साफ झाला आहे. पनवेल, उरण, पेण, अलिबाग अशा चारही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तब्बल 92,370 मताधिक्यांनी शेकापच्या हरेश केणी यांचा दारुण पराभव केला. तर उरण मतदारसंघात अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शेकापच्या विवेक पाटलांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. तसेच पेण मतदारसंघात भाजपचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी शेकापच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव केला. तर शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अलिबाग मध्येही शेतकरी कामगार पक्षाच्या पंडित पाटलांना पराभवाची धूळ चारत महायुतीचे महेंद्र दळवी यांनी इतिहास रचत विजय मिळवला. भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीने रायगड जिल्ह्यात मिळवलेल्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्ष आघाडीला पूर्णपणे नेस्तनाभूत केले अशी चर्चा जिल्ह्यात नाक्यानाक्यांवर सुरू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.